खानदेशातील ऐराणी मराठी बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेले माझा खानदेश न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. ताजा घडामोडी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. माझा खानदेश न्यूज, आपला खानदेश, आपली बातमी. शिरपूर तालुक्यातील पळासनेर सांगवी बोराडी शिवारात आज शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने परिसरात अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यात घर कोसळून 7 जण जखमी झाले आहे तर मुंबई आग्रा महामार्गावर 1 पिकअप व 1 कंटेनर रस्त्यात पलटी झाली आहे. आज दिनांक 29 मे 2021 शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील पळासनेर सांगवी व बोराडी परिसरात अचानक वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यात रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या सुद्धा पलटी झाल्या आहेत तर शेमल्या शिवारातील गारबर्डी येथे 3 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने नुकसान झाले असून एकाच कुटुंबातील 7 जण जखमी झाले आहेत. वादळी वारा व अवकाळी पावसाने अनेक घरांचे पत्रे उडाल्यामुळे कितीतरी लोकांचा संसार उघड्यावर आला आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. वादळी वाऱ्यामुळे 20 पेक्षा जास्त विजेचे खांब पडल्याने तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला आहे तर बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लावण्यात आलेले सौर ऊर्जेचा पॅनल छतावरून खाली पडल्याने नुकसान झाले. पळासनेर परिसरात 7-8 घरांचे संपूर्ण नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शेमल्या शिवारातील गारबर्डी येथे जखमी झालेल्या 7 जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत महसूल विभागाला नागरिकांनी माहिती दिली आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. का राहते किस वजह से नुकसान हुआ? हवा की वजह से. कितना नुकसान होगा भैया? 8 आदमी घायल है, पूरा घर डूब गया.